हॅलो फ्रेंड्स मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आजचं आपलं हे सतरावं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये आपण लास्ट तीन दोन लेक्चरमध्ये जो डायजेस्टिव्ह सिस्टीम हा टॉपिक सुरू केलेला होता पच्चन संस्थेचा तो आज आपण पुढे कंटिन्यू करतोय आत्तापर्यंत जो आपण टॉपिक अभ्यासला त्याचं सुरुवातीला जर का मी सांगितलं तर आपण डायजेस्टिव सिस्टीमला एलिमेंटरी कॅनाल आणि असोशिएटेड ग्लॅन्ड्समध्ये काय केलेलं होतं या दोन पार्टमध्ये आपण त्याचा अभ्यास केलेला आहे पण आत्तापर्यंत आपण डायजेस्टिव सिस्टीममध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात म्हणजेच कोणते कोणते ऑर्गन्स इन्वॉल्व्ह असतात ठीक आहे त्याच्यानंतर आपण हिस्टॉलॉजी आणि ग्लॅन्स हा पार्ट पाहिलेला होता ठीक आहे आता आपल्याला ऍक्च्युअल डायजेशन एक पाहायचंय थोडासा डिफिकल्ट आहे पण आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय डायजेशन इन बकल कॅविटीपासून ठीक आहे आता बकल कॅविटी म्हणजे डायजेशन इन बकल कॅविटी कोणती आहे ही वाली बरोबर आहे म्हणजे जिकडे आपण माउथच्या आतमध्ये गेल्यानंतर जी पोकळी आहे ती काय आहे बकल कॅव्हिटी फटाफट आन्सर करायला सुरुवात करायचं आहे याच्यामध्ये सगळा ओवरऑल आपला जो काही रिव्हिजन आहे ती सगळी होणार आहे इकडे बकल कॅव्हिटीमध्ये कोणते कोणते ऑर्गन्स असतात टीथ आहेत टंग आहे बरोबर आहे सलायवरी ग्लॅन्स आहेत आता ग्लॅन्स हे सांगायला सुरुवात करायचं आता बकल कॅविटीमध्ये डायजेशन होतंय पहिला मुद्दा डायजेशन कोणत्या प्रकारचं होतं बकल कॅव्हिटीमध्ये डायजेशन होतं मेकॅनिकल डायजेशन प्लस केमिकल डायजेशन आता मेकॅनिकल आणि नी केमिकल डायजेशन कसं बघा आपण जर काय का आपण जे काही फूड खातो आहे किंवा जे अन्न आपण खातो आहे त्याला आपण दातांच्या साह्याने बारीक बारीक तुकड्यांमध्ये चावतो दॅट इज फिजिकल डायजेशन ओके मग केमिकल डायजेशन कसं बकल कॅव्हिटीमध्ये सलायवरी ग्लँड्ससुद्धा सु असतात आहेत बकल कॅव्हिटीमध्ये सलायवरी ग्लँड्स मग या सलायवरी ग्लँड्समध्ये दोन प्रकारच्या सेल्स असतात कोणत्या दोन प्रकारच्या सेल्स सिरस आणि म्युकस सिरस काय करतील सलायवा सिक्रीट करतात आणि म्युकस काय करतात म्युकस सिक्रीट करतात सलायवामध्ये काय काय असतं सलायवामध्ये अमायलेज असतं काय असतं अमायलेज असतं किंवा ज्याला आपण टायलीन असं म्हणतो ठीक आहे मग ही जी सलायवा आहे किंवा हे जे अमायलेज आहे त्या अमायलेजच्या मदतीने केमिकल डायजेशन होतं आणि ते केमिकल डायजेशन कसं होतं तर आपण जे काही स्टार्च खातो ना जे काही स्टार्च खातो स्टार्च खातो म्हणजे तो कसा फॉर्म असतो कॉम्प्लेक्स फॉर्म असतो आणि कॉम्प्लेक्स म्हणजे पॉलिसॅकॅराइड आपण म्हणतो स्टार्चला ठीक आहे आणि त्या स्टार्चचं कन्वर्जन कशामध्ये होतंय स्टार्चचं कन्व्हर्जन होतंय माल्टोजमध्ये माल्टोज ही शुगर आहे कसली शुगर आहे डायसॅकॅराईड म्हणजे द्विशर्करा आणि ही बहुशर्करा ठीक आहे मग हे स्टार्सचं कन्व्हर्जन जे माल्टोजमध्ये होतं आहे ते कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं या अमायलेजच्या प्रेझेन्समध्ये होतं कोणाच्या प्रेझेन्समध्ये होतं अमायलेजच्या आणि अमायलेजचा पी एच किती असतो सिक्स पॉईंट एट एवढा पी एच थी। असतो ठीक आहे म्हणजे कसा असतो ॲसिडिक असतो दॅट्स इट हे झालं बकल कॅविटीमधलं डायजेशन इथे एक मुद्दा लक्षात ठेवायचा ही जी सलायवा आहे ती सलायवा जवळजवळ नाईंटी एट पर्सेंट वॉटर सिक्रिश सिक्रेट करते आणि टू पर्सेंट अदर जे काही कॉन्स्टिट्युएंट असतात घटक असतात अदर इतर काही घटक काय करते ती सिक्रेट करते मग ते इतर घटकांमध्येच काय येतं त्या इतर घटकांमध्येच येतं कॅल्शियम क्लोराईड आयन सगळ्यात महत्त्वाचं की जे अमायलेज जेव्हा जर डायजेशन करतं ना त्याच्यामध्ये हेल्पफुल असतं कोण क्लोरीनवाले आयन सी एल मायनसवाले आयन आणि इकडे अजून काय असतं अमायलेज असतं ठीक आहे अशा प्रकारचे अजून काही वेगळे घटक कोणी सिक्रेट करतं सलायवा सिक्रेट करते ठीक आहे आणि अशा पद्धतीने ते काय होतं डायजेशन होतं बकल कॅव्हिटीमध्ये पुढे जाऊयात आता आपण पुढे गेल्यानंतर काय येतं हे तर झालं बकल कॅव्हिटीमधलं डायजेशन आता आपण कुठे गेलो डायजेशन इन स्टमकमध्ये गेलो आता बघा आपण सलायवा सलायवाचा अजून एक महत्वाचा घटक सलायवामध्ये ना लायझोझाईम्स असतात ज्याला आपण लायसोझाइम्स जाए। म्हणा किंवा लायझोझाईम्स म्हणा लायसोझाईम्स असतात आणि या लायझोझाईम्सना आपण बॅक्टे अँटी बॅक्टेरियल एजंट असं म्हणतो काय म्हणतो अँटी बॅक्टेरियल एजंट अँटी बॅक्टेरियल एजंट म्हणजे आपण सगळेच पदार्थ खातो ते प्युअर असतात किंवा फारच स्वच्छ असतात असं नाही ना आपण कुठेतरी स्ट्रीट फूड वगैरे खातो आहे अर्थात ऑब्वियसली तिथे आपण न पाहू शकणारे सुद्धा काही जर्म्स असतात बॅक्टेरिया असतात त्यांच्यावरती बरोबर आहे की जे आपल्या बकल कॅविटीमध्येच त्यांना मारलं गेलं पाहिजे ते डिस्ट्रॉय झाले पाहिजेत याच्यासाठी सलायवामध्ये लायसोझाईम्स असतात एन्झाईम आहे हे एक लायसोझाईम नावाचं की ते काय करतं ॲज अ अँटीबॅक्टेरियल एजंट म्हणून काम करतं ॲक्ट करतं आणि त्या जर्म्सला माळण्याचं काम करतं ठीक आहे त्याच्यानंतर बघा पुढे डायजेशन इन स्टमक त्याच्यानंतर काय येतं डायजेशन इन स्टमक आता स्टमकमधलं डायजेशन पाहण्याआधी आपल्याला स्टमकचे ना तीन तुम्हाला मी सुरुवात आधी सेकंड लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं एलिमेंटरी कॅनॅल जिथे अभ्यासला तिथे सांगितलं होतं की स्टमकचे ना चार पार्ट्स असतात कोणते बघा पहिलं कार्डियक स्टमक दुसरं आहे ते फंडस तिसरा हा पार्ट आहे तो बॉडी आणि पायलोरिक स्टमक कोणता हा जो खालचा पार्ट आहे तो स्टमकला वरती एक स्पिंटर असतो ओइसोफाय इसोफायगस इसो आणि स्टमकला हे करणारा हे बंद करणारा काय नाव त्याचं कार्डियक स्पिंटर कार्डियक स्पिंटर पायलोरिक स्टमकच्या इथे स्मॉल इंटेस्टाईनला कनेक्ट होताना एक अजून स्पिंटर असतो ज्याला आपण पायलोरिक स्पिंटर असं म्हणतो ज्याला आपण पायलॉरिक स्पिंटर असं म्हणतो आता जाऊयात आपण स्टमककडे स्टमककडे सगळ्यात महत्त्वाचं कोणतं काम होतं बघा डायजेशन कोणत्या प्रकारचं डायजेशन होतं सेम आहे कोणतं मेकॅनिकल प्लस केमिकल चला मेकॅनिकल कसं तुम्हाला चार लेयर्स सा सांगितल्या होत्या मी कोणत्या चार लेयर्स की ज्यांचा एलिमेंटरी कॅनाल बनलेला आहे चार लेयर्स पहिली आउटर मोस्ट सिरोसा दुसरी मस्क्युलारीस तिसरी सबम्युकोसा आणि चौथी म्युकोसा आहे बरोबर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टमकच्या ज्या ह्या लेयर्स आहेत ना तिकडे ज्या मस्क्युलारिस लेयर मध्ये ज्या मसल्स असतात किंवा मसल्सचं सतत होणारं जे काही कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्झेशन असतं किंवा जी मुवमेंट असते तिकडे ऑब्लिक मसल्स असतात तुम्हाला मी सांगितलं होतं डायग्राममध्ये सुद्धा दाखवलेलं होतं आधीचं लेक्चर व्यवस्थित ज्यांनी पाहिलं आहे ज्यांनी नोट्स प्रिपेअर केले आहेत त्याच्या त्यांना कळेल की तुम्हाला इथे अशा मसल्स लॉन्जिट्युड्युनल मसल दाखवल्या त्याच्यानंतर खाली मी अशा सर्क्युलर मसल दाखवल्या आणि नंतर मी तुम्हाला खाली ऑब्लिक मसल दाखवल्या बरोबर आहे त्या कशाचं काम करतात मिक्सरच्या पानांसारखं का ग्रिंडिंगचं काम करतात बरोबर आहे म्हणजे आपण जे काही अन्न खातो आहे ते आपण जेवढं बकल कॅविटीमध्ये बारीक केलं आहे त्याचा एक बोलस तयार होतो सलायवाच्या मदतीने तो इकडून आतमध्ये जातो या स्पिंटरच्या थ्रू स्टमकमध्ये जातो ठीक आहे आणि स्टमकमध्ये त्याचं ग्रिंडिंग होतं आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याचं काय होतं मिक्सिंग होतं आता हे मिक्सिंग कोणासोबत होतं हा त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आता बघा स्टमकमध्ये जे फूड असतं ना आधी बेसिक पार्ट सांगते नंतर आपण ॲक्च्युअल आपलं जे काही के, केमिकल रिॲक्शन्स टाईप आहे ना फॉर्म तिकडे जाऊयात स्टमकमध्ये फूड साधारणपणे किती कालावधीपर्यंत साठवलं जातं तर ते साठवलं जातं चार ते पाच तासांपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा फिजिकल डायजेशन किंवा केमिकल डायजेशन म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय चर्निंग ऑफ फूड म्हणजे नाही का आपण मसाला बारीक करतो मिक्सरमध्ये तशी त्याची ग्रेव्ही तयार होते आता केमिकल डायजेशन काय ते पाहायचं ठीक आहे आता जसं की हेच काय आहे स्टमक आहे स्टमकची जी म्युकोसा लेअर असते ना त्या म्युकोसा लेअरमध्ये ग्लँड्युलर ज्याला आपण ग्लँड्युलर टिश्यूज असतात मी तुम्हाला सांगितलं होतं बघा सा लेअर ही अशी अशी दाखवलेली होती आणि इकडेच काय असतात सांगितलेलं होतं ग्लँड्स सा असतात ज्या कशाचं ना कशाचं सिक्रेशन करतात मग स्टमकची जी म्यूकोसा लेयर असते स्टमकची कोणती लेयर म्यूकोसा म्यूकोसा ती कशाचं सिक्रेशन करते तिकडे कोणत्या ग्लँड्स असतात गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात कोणत्या ग्लँड्स असतात गॅस्ट्रिक ग्लँड्स आणि या गॅस्ट्रिक ग्लँड्स तीन प्रकारच्या सेल्सनी बनलेल्या असतात कोणत्या तीन प्रकारच्या सेल्स बघा काय म्हटलं मी गॅस्ट्रिक ग्लँड्स तीन प्रकारच्या सेल्स कोणत्या सेल्स सगळ्यात पहिल्या म्युकस सेल्स ओके दुसऱ्या पेप्टिक सेल्स किंवा ज्यांना आपण चीफ सेल्स असं म्हणतो आणि तिसऱ्या ज्या सेल्स आहेत त्या आहेत परयटल सेल्स किंवा ज्याला आपण ऑक्झेन्टिक सेल्स असं म्हणतो ओके क्लिअर आता बघा हा म्युकस सेल्स म्युकस सेल्स ज्या आहेत त्या कशाचं सिक्रेशन करतील म्युकसचं सिक्रेशन करणार आहेत ओके पेप्टिक सेल्स किंवा चीप सेल्स कशाचं सिक्रेशन करतात तर त्या एक इन ॲक्टिव्ह एनझाईम सिक्रीट करतात काय सिक्रीट करतात इन ॲक्टिव्ह आणि त्या इनॲक्टिव्ह एन्झाईमचं नाव काय असतं पेप्सिनोजेन काय असतं पेप्सिनोजेन मराठीमध्ये पेप्सिनोजेन असं ही नावं ना सगळीकडेच इंग्लिशमध्ये दिलेत ठीक आहे सो तुम्ही अशीच लक्षात ठेवा आयोगही विचारता हे मराठीत असं विचारतं ठीक आहे लिहितानाही असंच लक्षात ठेवा थोडंसं प्रॅक्टिसनी होऊन जातं पेप्टिक किंवा चिप सेल्स काय सिक्रेट करतात इनॲक्टिव एन्झाईम ज्याचं नाव काय आहे पेप्सिनोजेन आणि या ज्या ऑक्झिंटिक सेल्स आहेत का रेड कलरने राखूयात ऑक्झिंटिक सेल्स काय सिक्रेट करतात एच सी एल सिक्रेट करतात आता आपल्याला बघायचं हे डायजेशन कसं होतं एच सी एल सिक्रेट करतात आहे बरोबर मग आता बघा हां हे जे पेप्सिनोजेन आहे का हे पेप्सिनोजेन ठीक आहे ते पेप्सिनोजेन एच सी एलच्या मदतीने ते पेप्सिनोजेन एच सी एलच्या मदतीने काय करतं पेप्सिन तयार करतं म्हणजे हे कसं आहे इन आहे कशामध्ये कन्वर्ट होतं ॲक्टिवमध्ये आणि त्या ॲक्टिवला आपण काय म्हणतो पेप्सिन म्हणतो काय म्हणतो पेप्सिन की जे आपल्याला प्रोटीनचं डायजेशन पेप्टोन्समध्ये करण्यामध्ये काय करतं मदत करतं हे जे पेप्सिन आहे ठीक आहे ते पेप्सिन आता प्रोटीन आहे प्रोटीन म्हणजे कसं आहे कॉम्प्लेक्स फॉर्म आहे प्रोटीन हा ठीक आहे मग या कॉम्प्लेक्स फॉर्म या पेप्सिनच्या मदतीने काय तयार करतो सिम्पल फॉर्म ज्याला आपण काय म्हणतो पेप्टोन्स म्हणतो किंवा पेप्टोडेज असं काहीतरी असतं ते तयार करतात प्रोटीओजेस सॉरी पेप्टोन्स किंवा प्रोटीओेस पेप्टोन्स किंवा प्रोटीओेस तयार करतात पुन्हा एकदा बघा ज्या स्टमकची जी म्युकोसा लेअर आहे आपण डायजेशन बघतोय स्टमकमधलं ठीक आहे स्टमकची जी म्युकोसा लेयर आहे त्या म्युको म्युकोसा लेअरमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात ठीक आहे त्या गॅस्ट्रिक ग्लँड्स या तीन प्रकारच्या सेल्सनी बनलेल्या असतात म्युकस सेल्स पेप्टिक सेल्स आणि ऑक्झेन्टिक सेल्स ठीक आहे म्युकस सेल्स म्युकस सिक्रेट करतील पेप्टिक सेल्स इनॅक्टिव्ह एन्झाईम पेप्सिनोजेन सिक्रेट करतात आणि ऑक्झेन्टिक सेल्स एच सी एल सिक्रेट करतात ठीक आहे आता हे पेप्सिनोजेन आहे कसं इनॅक्टिव आहे आहे इनॅक्टिव्ह मग हे पेप्सिनोजेन एच सी एलच्या मदतीने ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये मद जातं आणि त्या ॲक्टिव्ह फॉर्मला आपण पेप्सिन असं म्हणतो आणि हे पेप्सिन कशामध्ये मदत करतं पेप्सिन मदत करतं प्रोटीन हा जो कॉम्प्लेक्स फॉर्म आहे त्या कॉम्प्लेक्स फॉर्मचं प्रोटीओेस आणि पेप्टोन्स या सिंपल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करण्यामध्ये मदत होतं आणि हे आहे स्टमकमधलं डायजेशन कोणामधलं अडल्ट्समधलं ठीक आहे आता लहान मुलांमध्ये काय होतं जे ब्रे ब्रेस्ट फिडिंगवरती आहे तर त्यांच्यामध्ये काय होतं ते डिरेक्ट प्रोटीन त्यांच्याकडे पेप्सिनोजेन नाही तयार होऊ शकत ठीक आहे की जे कशात पेप्सिनमध्ये जाईल आणि मग प्रोटीनचं काय करेल डायजेशन करेल नाही होत त्यांच्याकडे रेनिन नावाचं एक विकर तयार होतं कोणतं रेनिन आणि ते रेनिन ना कशासारखं काम करतं केसिनसारखं सारखं काम करतं केसिन म्हणजे काय माहितीये का एक कर्डिंग एजंट आहे म्हणजे त्या मिल्कचं कर्डिंग करण्यामध्ये म्हणजे दह्यासारखं अपिअरन्स आणण्यामध्ये त्याला मदत करतं की जे पुढे कशामध्ये रूपांतर करतं याचं एक्झॅक्टली प्रोटीन्स आणि प्रोटिओेस म्हणजे सिम्पल फॉर्ममध्ये त्याचं काय करतं रूपांतर करतं ठीक आहे हा होता डायजेशन इन स्टमकवाला पार्ट आता त्याच्या पुढे आपल्याला पाहायचं आहे बघा त्याच्या पुढे आपल्याला बघायचंय आता हे झालं स्टमक मधलं ठीक आहे आता स्टमक मधून कुठे आलं हे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये आलं म्हणजे आपला आता पुढचा पार्ट आहे कोणता डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईन ठीक आहे मग डायजेशन इन स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होतं बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ना जवळजवळ नाईन्टी आता इकडे तर डायजेशन झालं आता पुढे जे जे, जे काही सगळं ॲब्सॉप्शन होणार आहे ते कुठे होणार आहे स्मॉल इंटेस्टाईनमध्ये होणार आहे पण बघा इकडे काय होत होतं एच सी एल होतं ना इकडे म्हणजे एच सी एल मिक्स झालेला आहे पण ॲसिडिक फूड हे ॲक्सेप्ट नाही करत कोण स्मॉल इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईन तीन पार्टमध्ये आपण डिवाईड करतो त्यातला पहिला पार्ट असतो डिओडिनम दुसरा असतो जेजुनम आणि तिसरं आहे इलियम आता हे कसं असतं काय असतं तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे ठीक आहे आता इकडे काय होतं बघा स्मॉल इंटेस्टाईनमधलं आपण डायजेशन पाहतोय सो आपण डिरेक्टली तेच पाहूयात स्मॉल इंटेस्टाईनमध्ये लिव्हरनी आणि पॅनक्रियाजनी सिक्रीट केलेलं काय सिक्रीट केलेलं असतं बघा लिव्हर काय सिक्रीट करतं बायज्यूस सिक्रीट करतं प्लस बाईल पिगमेंट सिक्रेट करतं बाईल साल्ट्स तयार सिक्रेट करतं ओके आणि पॅनक्रियाज काय करतात पॅनक्रियाज पॅनक्रिएटिक ज्यूसेस तयार करतात पॅनक्रिएटिक ज्युसेसचं सिक्रेशन करतात बरोबर आहे मग पॅनक्रिएटिक ज्युसेसमध्ये बघा हा सगळ्यात महत्त्वाचं आहे आता हे पॅनक्रिएटिक ज्युसेसमध्ये काय काय असतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लायटेज असतो काय असतं लाइपेज लाइपेज काय करतं माहिती आहे का फॅटचं फॅटी ॲसिड करतं लाइपेज अजून काय असतं एक एन्झाईम असतं इनॲक्टिव्ह एनझाईम इनॅक्टिव्ह एन्झाईम जसं कुठे होतं स्टमकमध्ये होतं तसं इकडे पण एक इनॅक्टिव्ह एन्झाईम असतं त्या इनॲक्टिव्ह एन्झाईमला आपण काय म्हणतो ट्रिप्सिनोजेन असं म्हणतो ट्रिप्सिनोजेन काय म्हणतो ट्रिप्सिनोजेन आणि अजून काय होतं बघा न्यूक्लिएजेस एन्झाईम असतात न्यूक्लिएजेस एन्झाईम असतात की जे काय करतात माहिती आहे का नाही का न्यूक्लियस याचं म्हणजे जे काही न्यूक्लियर मटेरियल आहे न्यूक्लिअर मटेरियल म्हणण्यापेक्षा जे काही प्रोटीन्स वगैरे आहेत ना त्यांचं ते कशामध्ये हे करतात त्यांना कशामध्ये हे करतात नायट्रोजन बेसमध्ये म्हणा किंवा शुगर्समध्ये त्यांचं कन्व्हर्जन करतात तो आपण सिम्पल फॉर्ममधून कन्सिडर करतो ते वाले त्याच्यानंतर अजून बघा इकडे कोणामध्ये आता स्मॉल इंटेस्टाईनवाला पार्ट आला आपला ठीक आहे आता इथे एवढं लक्षात ठेवा की पॅनक्रियाचं सिक्रिशन लिव्हरचं सिक्रिशन ठीक आहे दोघांचं सिक्रिशन एकाच पाईपमधून येतं त्या पाईपला आपण काय म्हणतो त्या पाईपला आपण म्हणतो पाईप हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट असं म्हणतो दिसते ही ब्ल्यूवाली वाली ही ब्ल्यू दिसते का इकडे ओपन झाली डिओडिनम मध्ये ठीक आहे मग इकडून याचे पॅनक्रियाचे येणार इकडून लिव्हरचे येणार ओके इकडून लिव्हरचे येणार काय होणार अल्कलाईन होणार कसं होणार अल्कलाईन आणि कुठे जाणार स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडिनममध्ये जाणार पहिल्या पार्टमध्ये जाणार स्मॉल इंटेस्टाईनच्या डिओडिनममध्ये आता स्मॉल इंटेस्टाईनचं जे डिओडिनम असतं त्याची जी म्युकोसा लेअर असते स्मॉल इंटेस्टाईनची जी म्युकोसा लेअर असते त्या म्युकोसा लेअरकडे कोणत्या सेल्स असतात गॉबलेट सेल्स असतात कोणत्या सेल्स असतात गॉबलेट सेल्स आणि सबम्युकोसा जी असते त्या सबम्युकोसाकडे कोणत्या असतात ब्रुनर्स ग्लँड असतात कोणते असतात ब्रुनर्स ग्लँड ठीक आहे गॉबलेट सेल्स कशाचं सिक्रेशन करणार आहेत गॉबलेट सेल्स म्युकसचं सिक्रेशन करतात ठीक आहे पण म्युकसचं सिक्रेशन करण्यासाठी हेल्प कोण करतं तर या सबम्युकोसाकडे असलेल्या ब्रुनस ग्लँड करतात मग प्रश्न आला की ब्रुनर्स ग्लँड आलेला आहे की ब्रुनर्स ग्लँड या कोणत्या अवयवामध्ये असतात आणि ऑप्शन तुम्हाला दिलेले होते त्यांनी ठीक आहे तुमचं आन्सर काय असेल डिओडिनमच्या म्यूकोसा या लेअरमध्ये बघा किती डीपमध्ये प्रश्न आला आहे म्हणून आपण घेतानाच हे एवढ्या डीपमध्ये घेतो ठीक आहे मी विचारलं ब्रुनर्स ग्लँड या कुठे असतात कुठे असतात डिओडिनमच्या डिओडिनम कोणाचा पार्ट आहे स्मॉल इंटेस्टाईनचा ठीक आहे डिओडिनमच्या कुठे असतात लेअरमध्ये म्युकसाकडे कोणत्या असतात गॉबलेट सेल्स असतात काय सिक्रेट करतात म्युकस म्युकस सिक्रेट करायला हेल्प कोण करतं सबम्युकोसाच्या भ्रुनस ग्लँड क्लिअर इथे ओके हे झालं स्मॉल इंटेस्टाईनचं आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे कशा पद्धतीने आणि कोणाच्या मदतीने डायजेशन होतं तो दॅट्स इट आता इथे मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यूस इकडे इकडून एकत्र आला हिपॅटो पॅनक्रियाटिक डक्ट कडून म्हणजे पॅनक्रियाचे पण सिक्रिशन आले इकडे पोअर केले गेले -के आता स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय होणार आहे बऱ्यापैकी काय होणार आहे मिक्सिंग होणार आहे मग बघा ही जी म्युकोसा लेअर असते ना त्याला ब्रशला एक बॉर्डर असते सांगितलं होतं ना लेअरला ब्रशला एक बॉर्डर असते आता आधी आपण डायजेशन कसं झालं ते बघूयात ठीक आहे सगळ्यात पहिला मुद्दा बघा पहिलं लायपेज लायपेज कुणामधून येतं इथे बघितलेलं होतं पॅनक्रियाचं सिक्रेशन आहे लायपेज हे काय करतं फॅटचं कन्व्हर्जन फॅटी ऍसिडमध्ये क्लिअर पहिला मुद्दा फॅटचं कन्वर्जन फॅटी ॲसिडमध्ये नंतर प्रोटीन्स प्रोटीन्सचं कन्वर्जन कशामध्ये होतं पेप्टोन्समध्ये होतं प्लस कशामध्ये होतं प्रोटीओेस क्लिअर दुसरा मुद्दा फॅट्सचं कन्वर्जन फॅटी ॲसिडमध्ये प्रोटीनचं कन्वर्जन प्रोटीन्सचं कन्वर्जन सॉरी पेप्टोन्स किंवा प्रोटीओेसमध्ये किंवा ॲमिनो ॲसिड्समध्ये ठीक आहे ॲमिनो ॲसिड्समध्ये स्मॉल इंटेस्टाईनमध्ये त्याच्यानंतर जे न्यूक्लिक ॲसिड्स असतात न्यूक्लिक ॲसिड्स असतात न्युक्लियझेस एन्झाईम सांगितलेले होते ना पॅनक्रियाजमध्ये मग हे जे न्यूक्लिक ॲसिड असतात त्या न्यूक्लिक ॲसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं नायट्रोजनस बेसेसमध्ये प्लस शुगरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर्स ठीक आहे आणि त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्सचं कन्व्हर्जन त्याच्यामध्ये होईल स्टार्च म्हणजेच आपण असं म्हणू शकतो कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स काय डायसॅकॅराइड डायसॅकॅराइडचं सा कन्वर्जन मोनोसॅकॅराइड स्टार्च हे पॉलिसॅकॅराइड आहे सॉरी मोनोसॅकॅराइड हे झालं स्मॉल इंटेस्टाईनमधलं डायजेशन आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे की कोण कशातून सिक्रेट करतं कोणत्या सेल्स कुठे लोकेट झालेल्या आहेत आणि ह्या अशा पद्धतीने झालं स्मॉल इंटेस्टाईनमध्ये डायजेशन कम्प्लीट झालेलं आहे आता पुढे काय होणार आहे आता पुढे होतं ॲपसॉप्शन सिम्पल फॉर्म तर तयार झाला ओके मग आता सिंपल तयार झाला म्हणजे आपल्या शरीरामधल्या सेल्स त्या काय करतील ॲब्सॉर्ब करतील पण कोणत्या सेल्स करतात आपल्या आरबीसीज करतात बरोबर आहे ना ट्रान्सपोर्टिंगचं काम कोणाचं आहे ब्लडचं मग सांगितलेलं होतं म्युकोसालेअरची असते ब्रश लाइक बॉर्डर असते म्हणजेच स्मॉल इंटेस्टाईनवरती जी ब्रश लाइक बॉर्डर असते जे प्रोजेक्शन्स असतात त्याला आपण विलाय असं म्हणतो हे अशा पद्धतीचे प्रोजेक्शन्स असतात ज्यांना आपण विलाय असं म्हणतो आहे बरोबर मग आता हा सिम्पल फॉर्म तर तयार झाला मग आता ऍबसॉर्ब करायला हवा मग ॲबसॉर्ब करायला इकडे कोण येतात आपल्या ब्लड सेल्स येतात ठीक आहे आता ब्लड सेल्स इकडे आल्या मग ब्लड सेल्स काय करतील तो फॉर्म ऍब्सॉर्ब करतील कोणत्या कशा पद्धतीने डिफ्युजन डिफ्युजन तर सांगितलेलं आहे डिफ्युजन म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन ओके okay? मग तो फॉर्म काय केला त्यांनी सिम्पल फॉर्म ॲब्सॉर्ब केला आणि ब्लड सर्क्युलेशनच्या प्रोसेसच्या थ्रू आपल्या शरीरातल्या सगळ्या ऑर्गन्सपर्यंत सगळ्या प्रत्येक पार्टपर्यंत काय केला तो पोहोचवला डायजेशन कम्प्लीट झालं कम्प्लीट झालं म्हणण्यापेक्षा बघा आता इथे काय होतं जर का आपण कधी काही खाल्लेलं नाही आहे आपण उपाशी आहे ठीक आहे मग त्यावेळे काय होतं आपल्याला एनर्जीची गरज असते ठीक आहे मग त्या एनर्जीसाठी किंवा ते अब्सॉप्शन करण्यासाठी कारण इकडे तर सिक्रेशन चालूच असतं ना हे सिक्रेशन तर चालूच आहे आहे बरोबर मग ते काय होतं इकडे आपण जेव्हा उपाशी असतो ना तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची इथे स्टमकमध्ये जे एक्सेल सिक्रेट होतं एक्सेल कोण सिक्रेट करतं ऑक्झेंटिक सेल्स सिक्रेट करतात आणि हे सिक्रेट झालेलं एच सी एल जे असतं त्याचा पी एच किती असतो माहिती आहे का वन पॉईंट एट पासून टू वगैरेपर्यंत असतो टू पॉईंट वन वगैरे ठीक आहे म्हणजे ते किती हायली ॲसिडिक असतं बघा आणि त्या हायली ऍसिडिक पासून या स्टमकच्या वॉल्सचं संरक्षण व्हावं म्हणून म्युकस लेअर काय करते त्याचं म्युकसचं सिक्रेशन करून या वॉल्सना प्रोटेक्ट करते ठीक आहे मग जर का एवढा पी एच म्हणजे तो अजून कमी होतो जेव्हा आपण उपाशी असतो तेव्हा ठीक आहे अजून कमी होतो आणि अजून म्हणून आपल्याला ऍसिडिटी होणे वगैरे असले प्रकार होतात ठीक आहे आता इकडे काय झालं या आल्या कोण ब्लड सेल्स ज्या आहेत त्या ब्लड सेल्स इकडे आल्या आपण उपाशी आहे म्हणजे प्रत्येक सेल्सला जास्त एनर्जीची गरज जा आहे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पार्टला जास्त एनर्जीची गरज आहे जा म्हणजे जास्तीत जास्त सेल्सना इकडे यायला सुरुवात होते आता जर का आरबीसी इकडे आल्या स्मॉल इंटेस्टच्या विलायवरती आल्या तर मला सांगा ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये जो काही सर्क्युलेट करण्याचं ऑक्सिजन वाहून घेण्याचं काम कोणाचं असतं आरबीसीजचं असतं मग जर का आरबीसीज इकडे येत आहेत ठीक आहे तर मग ऑक्सिजन आपल्या शरीराला कमी पडतो आणि ऑक्सिजन कमी पडतो म्हणजेच कार्बन डायऑक्साईड किंवा इतर जे काही वायू आहेत त्यांचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जी काही जांभई वगैरे येते ना तो त्याचा रिझल्ट आहे कशाचा हे आपण उपाशी आहे सगळ्या सेल्स इकडे आल्या ऑक्सिजन कमी पडतोय बॉ शरीराला इट हे झालं इकडे ॲप्स झालं जे काही अनडायजेस्टेड मॅटर आहे आता मी म्हटलं काय की स्मॉल इंटेस्टाईनमध्ये काय काय येतं बाईल पिगमेंट येतात बाईल पिगमेंट कोणते असतात बिली रुबीन असतं आणि बिलीवर्डीन असतं बिली रुबीन आणि बिलीवर्डीन काय करतात तो जो अनडायजेस्टेड मॅटर आहे तो जो फिकल मॅटर आहे त्याला कलर इम्पार्ट करण्याचं काम करतात त्याला काय करतात कलर इम्पार्ट करण्याचं काम करतात ठीक आहे मग आता हा अनडायजेस्टेड मॅटर इकडे स्टोर केला जातो आपलं जे लार्ज इंटेस्टेंटचं कोलॉनवाला पार्ट आहे कोलॉन काय काय सांगितलेलं होतं वर जाणारं असेंडिंग आडवा आहे ट्रान्सवर्स खाली येतोय डिसेंडिंग आणि मग पुन्हा इकडे काय येणार आहे रेक्टम आहे बरोबर मग रेक्टम आणि इलियम जिथे एकमेकांना कनेक्ट होतात ना तिथे एक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण सीकम असं म्हणतो आणि ते सीकम कशाला उगम देतं अपेंडिक्सला आपल्यामध्ये काहीच कामाचं नाही कामाचं कोणामध्ये हर्बी बोरस जे ॲनिमल्स असतात जे जा काही झाडं वगैरे खातात त्यांच्यामध्ये ते काय असतं उपयोगी असतं आपल्यामध्ये ते एक वेस्टिजियल ऑर्गनच आहे ठीक आहे मग हे झालं आणि मग इकडे जे काही अनडायजेस्टेड मॅटर आहे पुन्हा लार्ज इंटेस्टाईनमधून एक्सेस वॉटर वगैरे ॲब्सॉर्ब करून घेतलं जातं म्हणजे आपल्या बॉडी टेम्परेचर किंवा आपलं जे काही बॉडी फ्लुईडची कन्सिस्टन्सी आहे ती सगळी मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्यानंतर काय होतं हे एक्सपेल्ड आउट केलं जातं आपल्या अॅनसच्या थ्रू आपल्या शरीराच्या बाहेर एक् एक्सक्रिशन प्रोसेसच्या थ्रू ते काय केलं जातं आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं आणि हे होतं टोटल आपलं डायजेशन की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक ऑर्गनमध्ये डायजेशन कसं होतं ते आपण बघितलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर काही फूड्सच्या कॅलरीफिक व्हॅल्यूज आहेत ठीक आहे जसं की तुम्हाला त्या नोट्समध्ये दिल्या जातील कॅलरीफिक व्हॅल्यू आहेत फिजिओलॉजिकल व्हॅल्यूज आहेत सोप्या आहेत पण त्या लक्षात ठेवायच्या आहेत आणि सगळ्यात दोन महत्त्वाचे डायजेशन रिलेटेड प्रोटीन एनर्जी मालन्युट्रिशनवाले जे डिसिजेस आहेत ना त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा बघा हां दोन एक्सप्लेन करते बाकीचे तुम्हाला नोट्समध्ये देते हे दोन महत्त्वाचे आहेत त्यातला पहिला आहे ज्याला आपण म्हणतो क्वॅशी ओरकर याचे काही सिम्टम्स आहेत साधारणपणे एक ते तीन वर्षांच्या मुलांपर्यंत हा डिसीज होतो ठीक आहे की जो कशामुळे होतो प्रोटीन्सच्या डिफिशियन्सीमुळे होतो की ज्यांच्यामध्ये आपल्याला त्यांची त्यांचं नाही का वेट कमी झालेलं पाहायला मिळतं असे स्लेंडर लेग्ज असे काही सिमटम्स आहेत यांचे ठराविक असे त्यांचा स्किन कलर म्हणा हेअर कलर म्हणा चेंज होतो थोडाफार त्याच्यानंतर अजून जर का याचे हे सांगायचे झाले तर सगळ्यात म्हणजे पुअर ब्रेन डेव्हलपमेंट थोडीशी मेंदूची वाढ विक विकसित तेवढा नसतो जेवढा नॉर्मल लोकांमध्ये असतो नॉर्मल मुलांमध्ये असतो आणि दुसरा म्हणजे मारासमस सुट्टी वगैरे ज्याला आपण म्हणतो ना तो वाला हा की जो एक वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये होतो ठीक आहे ज्यांच्यामध्ये आपल्याला का जास्त रिब्स असे प्रॉमिनंट झालेले पाहायला मिळतात त्यांचासुद्धा स्किन कलर वगैरे जो आहे ना तो चेंज होतो प्रोटीन डिफिशियन्सीमुळे होतो त्याच्याचबरोबर कॅलरीफिक व्हॅल्यू जेवढी फॅटची गरजेची आहे तेवढी त्यांच्यामध्ये नसते त्याच्यामुळे वेट लॉस होणं एक्सेट्रा एक्सेट्रा असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक कमला सोहणी नावाच्या एक सायंटिस्ट लक्षात ठेवायच्या आहेत की ज्यांनी पहिल्यांदा सायन्स डिसिप्लिनमध्ये पी एच डी अक्वायर केलेली होती अकरावीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेल्या ह्या सायंटिस्ट आहेत ठीक आहे की ज्यांनी सायटोक्रोम सी वगैरे किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर सिस्टीममध्ये त्याचं काही इम्पॉर्टन्स आहे त्याच्याशी रिलेटेड काही रिसर्च केलेला होता आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सायन्स डिसिप्लिनमध्ये पी एच डी केलेली होती त्यांचे गे गाईड होते रॉबर्ट गिल सॉरी रॉबर्ट हिल ठीक आहे हे त्यांचे गाईड होते हा होता काही डायजेशनशी रिलेटेड आपला इम्पॉर्टंट टॉपिक आपण हा खूप जास्त डीपमध्ये टॉपिक घेतलेला आहे यातला जर काही पार्ट उरलेला असेल ले, राहिलेला असेल तर तुम्हाला तो तुमच्या नोट्समध्ये मिळेल पण तरीसुद्धा तुम्ही जशा काही टॉपिकच्या नोट्स होत आहेत आपल्या किंवा टॉपिक्सचे लेक्चर्स होत आहेत तशा तुम्ही नोट डाऊन करत चला होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल एंटायर डायजेस्टिव सिस्टीम समजलेली असेल थँक्यू व्हेरी मच